सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी रेशमा. आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री. पाहूया देश विदेशातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये. आज 12 जानेवारी राजमाता जिजाऊंचा जन्मदिवस. या निमित्ताने सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी म्हणजेच राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यातील जन्मस्थळी सकाळी 5:30 वाजता जिजाऊंच्या 13व्या वंशजांनी त्यांचं महापूजन केलंय. यावेळी कोरोनाचे निर्बंध असल्याने राजवाड्यात फक्त मोजक्याच 50 जणांना प्रवेश देण्यात आलाय. महापूजन झाल्यावर माता जिजाऊंना वंदना करण्यात आली आहे. शासकीय पूजन झाल्यावर लगेचच राजवाडा कोरोनाचे निर्बंध असल्याने बंद करण्यात आला असल्याची माहिती आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून सेल्फ कोरोना टेस्टच्या माध्यमातून घरच्या घरी चाचण्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये बाधित आल्यानंतरही काही जण पालिकेला माहिती कळवत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येमध्ये लपवाछपी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिका कोरोना टेस्टिंग किट संदर्भात लवकरच नियमावली जाहीर करणार आहे. कोरोना खबरदारीचे नियम पाळले जावेत आणि कोरोना रुग्णसंख्येत पारदर्शकता यावी यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. कल्याण ग्रामीण परिसरातील कटाई नाका परिसरात अनोळखी इसम विना नंबर प्लेटची असलेली दुचाकी घेऊन उभा असल्याची माहिती गुन्हे शाखा घटक 3 पोलीस निरीक्षक किशोर सिरसाट, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण दायमा, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर यांच्या पथकाला मिळाली असता पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यावेळी विना नंबर प्लेटची दुचाकी त्यांना आढळून आली आहे. सदर इसमाकडे दुचाकीच्या कागदपत्राची विचारपूस केली असता त्याच्याकडून उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे दुचाकी चालकाला ताब्यात घेतले असता ती दुचाकी ठाणे राबोडी येथून चोरी केली असल्याचे त्याने कबूल केले. तसेच त्याच्याकडे अधिक तपास केला असता अजून एक दुचाकी कासार वडवली परिसरातून चोरी केल्याचे त्याने कबूल केले आहे. आरोपीकडून दोन्ही मोटारसायकल हस्तगत केल्या असून अधिक तपासासाठी राबोडी पोलीस स्टेशन येथे पाठवण्यात आल्याची पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे. ताडीचे अतिसेवन केल्याने 2 तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना डोंबिवली कोपर परिसरात काल घडली होती. सचिन पाडमुख आणि स्वप्नील चोळके अशी 2 मयत तरुणांची नावे आहेत. विष्णुनगर पोलिसांनी या प्रकरणी ताडी विक्रेता रवी बथणीच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तो सदर ठिकाणहून फरार झाल्यानंतर पोलिसांकडून त्याचा शोध सुरू करण्यात आला. आरोपीचे मूळ गाव तेलंगणा असून तो परराज्यात पळून जात असल्याची गुप्त माहिती विष्णुनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव आणि पोलीस निरीक्षक राहुल खिल्लारे यांच्या पथकाला मिळाली असता पोलीस सापळा रचत आरोपीला सेक्टर 14 कळंबोली येथून अटक करण्यात आली आहे. कल्याण कोळशेवाडी परिसरातील कार्यक्रमात हवेत गोळीबार करून डान्स करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. हा व्हिडिओ कोळसेवाडी पोलिसांच्या हाती लागल्यानंतर पोलिसांनी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. यानंतर हवेत फायरिंग करणाऱ्या सदर व्यक्तीचं लायसन्स रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अशा पद्धतीने हवेत फायरिंग करून लोकांच्या जीवितेला धोका निर्माण करणाऱ्या व्यक्तींविरोधात कडक कारवाई करण्यात येईल. शिवाय आपल्या आसपास अशा प्रकारच्या कोणत्या घटना घडत असतील तर जवळच्या पोलीस स्टेशनला माहिती द्यावी अशी माहिती कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे. गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदावरून कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना खोचक टोला लगावलाय. जनतेचा विचार करून शरद पवार साहेब रयतचे अध्यक्षपद सोडतील असा खोचक वक्तव्य शिंदे यांनी केलंय. शिंदे यांच्या या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलंय. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर आता निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूरची निवडणूक राष्ट्रवादी लढवणार असल्याची घोषणा केली आहे। तसंच उत्तर प्रदेश आणि गोव्यात परिवर्तन होईल असं भाकीत देखील केलंय। तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही उत्तर प्रदेशात परिवर्तन होणार असल्याचा दावा केलाय। याच पार्श्वभूमीवर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवार आणि राऊतांवर जोरदार पलटवार केलाय। राज्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सुमारे 2 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका विदर्भाला बसला असून कापूस, संत्रा, केळी, पपई, ज्वारी, मका, हरभरा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनास देण्यात आल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांकडून मिळाली आहे। देशातील आणि राज्यातील अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे। आता या यादीत आणखी एका नावाची भर पडली असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली आहे। नितीन गडकरी यांनी स्वतः ही माहिती दिली असून आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना चाचणी करावी आणि स्वतःला आयसोलेट करावं असं आवाहन देखील त्यांनी केलंय। राज्यात कोरोनाचा वाढता प्रसार पाहता पर्यटन स्थळे बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। त्यामुळे जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पुन्हा एकदा बंद करण्यात आली आहे। कोरोना काळात अजिंठा लेणीला तिसऱ्यांदा टाळे लागले असून त्यामुळे पर्यटन व्यावसायिक चांगलेच अडचणीत सापडलेत। शहरातील जिम, मॉल, हॉटेल्सला 50% उपस्थितीची सवलत देत सुरू ठेवले आहे, मात्र पर्यटन स्थळांना पूर्ण टाळे का ठोकण्यात आले आहे असा सवाल पर्यटन व्यावसायिक करत आहेत। गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये वेळ झाली, येथेच थांबण्याची। आपण पाहत रहा News24 सह्याद्री। गुड मॉर्निंग सह्याद्री, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। News24 सह्याद्री।